मंडळी 9 मध्ये माझा नंबर 9 मध्ये आमचा नंबर होता सगळं झालं एक जण आला थोडा जर मला नाही दिलं तर नारायण राणे मला संपून टाकतील एक जण बोलला आम्हाला देत नाही ना तुम्हाला मी 12 वाजता राजीनामा देतो शिवसेना आमदार भरत शेठ गोगावले काय म्हणाले मिनिस्टर इन वेटिंग असलेल्या गोगावलेंनी शिंदे सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराची ही रंजक कहाणी सांगितली खर तर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून गोगावले यांच्या नावाची संभाव्य मंत्री म्हणून चर्चा आहे सगळ्यात लोकांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या आशीर्वाद दिला की भरत शेठ मंत्री व्हावेत भरत शेठ पालकमंत्री पूर्ण जिल्हा पण दोन वेळा मंत्रिमंडळ विस्तार होऊनही भरत शेठ यांना मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही आणि त्यावरून त्यांची नाराजीही काही लपून राहिली नाही पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात आपली मंत्रिपदाची संधी कशी उकली याची रंजक कथाच भरत शेठ यांनी आपल्या समर्थकांना सांगून टाकली एक जण आला भारतात बोला जर माझ्या जर मला मंत्रिपद दिलं नाही तर बोला माझी बायको आत्महत्या करत एक जण आला बोला जर मला नाही दिलं तर नारायण राणे मला संपून टाकतील एक जण बोला खर तर शिंदे सरकारच्या स्थापनेनंतर जवळपास 41 दिवसांनी म्हणजेच 9 ऑगस्ट 2022 ला पहिला मंत्रिमंडळ विस्तार झाला होता त्यावेळी शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना आणि भाजपच्या प्रत्येकी 9 आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळाली त्यावेळी भरत शेठ यांच्या नावाची चर्चाही रंगली होती पण ऐनवेळी माशी शिंकली आणि भरत शेठ यांना मंत्रिपदाची संधी काही मिळाली नाही कधी कधी देव देतो आणि आपण ते नाकारतो तशी आमची अवस्था आहे तू सांगायला पाहिजे सांगत नाही लोकांना म्हणजे 9 मध्ये माझा नंबर होता 9 मध्ये आमचा नंबर होता किती आलबेल असेल या सरकारमध्ये हे यावरून दिसतं म्हणजे एकाने घोडा लात मारतो म्हणून गद्यापुढे उभं व्हावं आणि गद्याने जोरात लात मारली तर घोड्याला गद्याला दोष न देता घोड्याला देत बसावं असा हा सगळा प्रकार आहे ही सत्तेची मगाणी म्हणालो मी साठमारी आहे पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारापासून भरत शेठ मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत विशेष म्हणजे त्यांनी आपली मंत्रिपदाची इच्छा काही लपवून ठेवली नाही आपल्याला मंत्रिपद नक्की मिळेल अशी त्यांना आशा आहे त्यांनी वारंवार इच्छा बोलून दाखवली पण नुकतंच झालेल्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारातही त्यांचा नंबर काही लागला नाही आता भरत शेठ यांना तिसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराकडून अपेक्षा आहे पण यावेळी तरी भरत शेठ यांना संधी मिळणार का अशी चर्चा त्यांच्या मतदारसंघात रंगली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज 18 लोकमत